आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी यूट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नांदगावी रस्ता रोको करण्यात आला। आदिवासी महिला सरपंचाला न्याय मिळावा यासाठी रस्ता रोको। नाशिकच्या नांदगाव मध्ये 3 महिन्याच्या बाळासह आदिवासी महिला सरपंचाचे 14व्या दिवशी ही बेमुदत उपोषण सुरूच। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदगाव येथील नांदगाव मालेगाव रोड संविधान स्मारक हुतात्मा स्मारक सर्कल या ठिकाणी मंगळणे येथील ग्रामसेविकेच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी अर्धा तास वाहनांची मोठी लांब लचक वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणावर तालुका पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाला अजूनही मार्ग निघाला नसल्याने हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी निवेदन देऊन लवकरात लवकर आदिवासी महिला भगिनीला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। निवेदन स्वीकार करून त्यानंतर नांदगाव मालेगाव रोडवरील वाहतूक पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक खंडागळे पोलीस कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत केली। प्रज्ञानंद जाधव नांदगाव तालुका प्रतिनिधी। म्हटलं गेलं तर आज गावचा मेन असतो, सगळ्या गाव म्हणून त्याला सरपंच बनवलेलं असतं। जर सरपंच जर न्याय मागत असेल तर इतर लोकांना काय न्याय देतील? पोलीस प्रशासन आज दुसरे सरपंच आले, त्यांनी त्यांची व्यथा मांडली, कथितले गट विकास अधिकारी, त्याच्यानंतर ग्रामसेवक, आमचं कुठल्या प्रकारे म्हणणं ऐकून घेत नाही। जर सरपंचाचं जे आज शासन म्हणजे आज सत्तेवर आहे त्यांचंच कोणी ऐकून घेत नाहीये तर इतर लोकांना काय न्याय भेटेल? जर वैशाली ताईंना येत्या 2-3 दिवसात जर न्याय भेटला नाही तर मी इथे तहसीलदार साहेब उभे आहेत, इथे आमचे सन्माननीय पीआय साहेब चौधरी साहेब उभे आहेत। मी दोघांना सांगू इच्छितो का साहेब, आमची तुमच्याकडे न्यायाची अपेक्षा आहे। लवकरात लवकर ही या प्रकरणाची चौकशी करून तुम्ही त्या सरपंच ताईंना न्याय मिळवून द्यावा, एक माफक अपेक्षा तुमच्याकडून ठेवलेली आहे। जर 2-3 दिवसात या प्रकरणाला वाचा फुटली नाही, समोरच्या ग्रामसेवकावर जर गुन्हा दाखल झाला नाही, त्याच्यावर कठोर कारवाई झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडीतर्फे या नांदगाव तालुक्यात आज रास्ता रोको आंदोलन आहे। इथून पुढच्या आंदोलनाची दिशा एकदम तीव्र असेल, होणारे पडसाद हे सगळ्या प्रशासनाला शासनाला सांभाळायचे आहेत। तरी आज मी 8 दिवसाचा अल्टिमेटम देऊ इच्छितो तुम्हाला। ठीक आहे, पोलीस प्रशासन आहे, थोडा वेळ लागेल चौकशीला, पण तुमच्याकडे आज जी न्यायाची अपेक्षा घेऊन सगळी मंडळी इथे जमलेली आहे, भविष्यात असा रास्ता रोको एखादा आंदोलन घ्यावा लागू नये असा निर्णय तुम्ही त्वरित घ्यावा पीआय साहेब तहसीलदार साहेब। आता आम्ही हे आंदोलन शांततेप्रिय केलं, कोणी दखल घेत नव्हती। आमचा असा ट्रॅफिक जाम करण्याचा हेतू किंवा लोकांना त्रास देण्याचा हेतू बिलकुल नाहीये, पण हा वेळ का आला? जर तुम्ही वेळीच त्या महिलेची दखल घेतली असती, त्या आंदोलनाची दखल घेतली असती, शक्यतो आज आम्हाला रास्ता रोको करावा लागला नसता। या आंदोलनाकडे लक्ष वेधी करण्यासाठी आम्ही आज रास्ता रोको केलेला आहे। आज तुमच्याकडून अपेक्षा आहे साहेब, आता रिसर आम्ही भरपूर एनजीओ पण आलेले आहेत, त्यांच्या पण लीडर आहेत, ते तुम्ही सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।